सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ट्रॅव्हल कर प्रणव्या चॅनलवर. आज मी आहे गुहागरला. गुहागर हे समुद्रकाठाशी बसलेलं एक छोटं गाव आहे. चिपळूणपासून साधारण 45 किलोमीटर आहे हे, मुंबईपासून 260 किलोमीटर आहे आणि आय थिंक पुण्यापासून 225 किलोमीटर आहे. सो तुम्ही आरामात 5 ते 6 तासात इथे पोहोचू शकता. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि एक मस्त थंड वातावरण आहे, एक गारवा आहे आणि त्यात हा समुद्र जिथे अक्षरशः कोणी नाही आहे आमच्याशिवाय, एक वेगळीच मजा आहे. मी इथे एसटीने आलो. काल रात्री पनवेलवरून आम्ही एसटी पकडलेली जी डायरेक्ट गुहागरात सोडते आणि गुहागरपासून 1 किलोमीटर अंतरावर आमचं हॉटेल होतं. आम्ही आधीच बुक केलेलं होतं हॉटेल राजगड. ते इथून आय थिंक जस्ट 100 मीटर आहे. सो एकदम जवळ आहे बीचपासून आणि त्यांचे बीच कॉटेजेससुद्धा आहेत. सो माझ्या मागे जे बघतात हे त्यांचे बीच कॉटेजेस आहेत. आमच्यावेळी बुक्ड होते, आम्ही ट्राय केलं पण बुक्ड होते आणि अगेन कॉस्टली पण आहेत थोडे. सो त्या हिशोबाने तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, अफोर्ड करू शकता तर तुम्ही डेफिनेटली या कॉटेजेसमध्ये येऊन राहू शकता. अगदी 180 डिग्री व्ह्यू आहे समुद्राचा आणि तुम्ही बघूच शकता. हे कॉटेजेस आहेत, कॉटेज नंबर 1, कॉटेज नंबर 2, हे 2 कॉटेजेस आहेत. ह्याच्या मागेही काही कॉटेजेस आहेत. सो डायरेक्ट समुद्राचा व्ह्यू आहे, आफाट आहे आफाट. आम्ही राहतो आहे ती 100 मीटर मागे एक इमारत आहे, त्या इमारतीत त्यांचे काही रूम्स आहेत. सो आम्ही तिथे राहतो आहे, हॉटेलही त्यांचं तिथेच आहे. सो इट्स अप टू यू, 100 मीटरने काही जास्त फरक नाही पडत पण डेफिनेटली बेडवरून असा व्ह्यू असेल तर एनी डे इट्स अ गुड डील. हे 2 कॉटेजेस आहेत त्यांचे. आणि हा व्ह्यू बघा, तुला नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत आणि छोटी मोठी पण अजून बरीच झाडं आहेत. पक्षी खूप आहेत इथे, त्यामुळे एक मस्त वातावरण आहे. इथे खरंच एकदा येऊन राहण्यासारखी जागा आहे. आत्ता मी जसं तुम्हाला बोललो की 100 मीटरची वॉकिंग आहे, तर त्या 100 मीटरच्या वॉकिंगमध्येही बरेच नारळाची झाडं आहेत आणि सगळीकडे ठिबक सिंचन चालू आहे. मस्त मेंटेनही करतात हे लोक आणि समुद्र तर अथांगच आहे, अक्षरशः निळा दिसतोय. चला तर मग आता थोडं समुद्रावरही जाऊन येऊ. आता हळूहळू लोक येत आहेत पण सकाळी तर कोणीच नव्हतं. तुम्ही आलात तरी लवकर सकाळी या, एक वेगळीच मजा आहे. बघा कशा प्रकारे मस्तपैकी नारळाच्या बागांना पाणी दिलं जातं आहे ठिबक सिंचनाद्वारे. मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि या नारळाच्या बागेत चालायला अजून मजा येते. एक एक झाड बघतोय, प्रत्येक झाडावर काहीतरी एक वेगळी गोष्ट दिसते आणि छान वाटतंय. ही आज पहिली सकाळ आहे आमची, आम्ही 4 दिवस आहोत कोकणात. सो बघूया अजून कोणते कोणते स्पॉट्स आम्ही कवर करतो. ही अजिबात प्लॅन ट्रिप नाही आहे, अनप्लॅन ट्रिप आहे. सो जसं मन होईल तसं आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊ आणि बघूया अजून काय काय बघतो. मुंग्यांचं वारू आहे, हे मुंग्यांचं घर आहे. किंवा केवढी मोठी आळूची पानं आहेत. आळूच्या वड्या कधी खाल्ल्या असतील तुम्ही तर नक्की माहिती असेल, खूप मस्त लागतात. नसतील खाल्ल्या तर खरंच एकदा खाऊन बघा आळूच्या वड्या, खूप छान लागतात. आणि तुम्ही बघू शकतात मस्त असे पॅरलल प्लॉट्स आहेत सगळ्यांचे. हा एक प्लॉट आहे, हा एक प्लॉट आहे, हा एक प्लॉट आहे, असे पॅरलल प्लॉट्स आहेत. म्हणजे आय रिमेंबर माझा एक मित्र आहे, त्याचं पण गुहागरात घर आहे आणि त्याचंही एक्झॅक्टली सेम घर होतं. समोर रस्त्याच्या बाजूला घर आहे आणि मागे पूर्ण नारळाची झाडं आहेत आणि मग समुद्र आहे. सो हे टिपिकल गुहागर टाईप आहे, रादर टिपिकल कोकण टाईपच आहे पण गुहागरात ते डेफिनेटली तुम्हाला दिसेलच. हे बघा या प्रॉपर्टीची विहीर आहे.
आम्ही आता पुन्हा एकदा बीचवर चाललो आहे. मस्त संध्याकाळ झाली आहे, सगळं शांत झालं आहे एकदम, आणि सूर्य हळूहळू मावळतो आहे. बघूया कशी मजा आहे आज इथे. थोडे क्लाउड्स आले तर अजूनच मजा येईल. बीच ॲक्च्युली 1 किलोमीटर दूर आहे मेन गुहागर बीचपासून, पण हा पूर्ण पट्टा एकच आहे. आय मीन अनइंटरप्टेड बीच आहे हा. सो भले 1 किलोमीटर लांब आहे पण तेवढाच मस्त आहे, आणि गर्दी कमी आहे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे इथे एकदम मस्तच वाटतं. मस्त सनसेट झालेला आहे. चंद्र पण बाहेर आलेला आहे आणि बघा काय अप्रतिम कलर झालेत, अप्रतिम. काहीतरी इथे आग लावली आहे, आय मीन काहीतरी एक्सेस पेटवत आहेत, पण समुद्र तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे, कचरा अजिबात नाही आहे. मेन म्हणजे पूर्वाची आईकडे तिथे शांतपणे बसले. सो साधारण आम्ही इथे आत्ता 5:30 आलेलो आणि सनसेट सुरू झालेला. सो मी मस्त टाईम लॅप्स लावला, थोडे फोटोज काढले, म्हणून व्लॉग नाही केला. पण आता सूर्य पूर्णपणे खाली गेला आहे आणि आम्ही आता मस्त शांत बसलो आहे, जस्ट बघतो आहे अथंग समुद्राकडे, आणि खूप छान वाटतं आहे. सो आज एक मस्त दिवस होता. सकाळी सकाळी बीचवरही आलेलो, पुन्हा एकदा परत बीचवर आलो, ऑथेंटिक कोकणाचं वेज जेवणही जेवलो. सो मजा आली. आता उद्या आमचं परत थोडंसं देवदर्शन आहे, वेळणेश्वरला जाऊ, हेदवीला जाऊ, आणि बामणगड एक आहे. मे बी दुपारी थोडा आराम करू आणि मग संध्याकाळी गोपाळगड आणि अंजनवेल लाईट हाऊसला जाऊ. मस्त आता इथे शांतपणे बसू, थोडा पूर्ण अंधार झाला की इथून.